अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांना भारतीय जनता पक्षाने सलग 3 अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असता 2009 ते 2019 असे सलग 10 आमदार असताना विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे केली, तर 2019 विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांचा फक्त 718 मतांनी पराभव झाला. राजकुमार बडोले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची संधी दिली असता आज माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला असून आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आदरणीय प्रफुल्ल भाई, जे आमचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आज याच ठिकाणी आले होते आणि त्यांनी आमच्या सगळ्या या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं आणि त्यांनी जे आश्वासन दिलं आहे का, शेतकऱ्यांचा विकास, माझ्या लाडक्या बहिणींचा विकास, माझ्या युवकांचा विकास, माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा विकास, माझ्या सगळ्या अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या आणि OBC समाजाच्या विकासासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये युवकांना रोजगार आणण्यासाठी, आमच्या महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये वीज देण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या सरकारला निवडून देण्याचं आवाहन आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी केलेलं आहे आणि त्यांनी त्याला सगळ्यांनी भरभरून साथ दिली आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्हाला या सगळ्या समाज बांधवांचा, सामान्य जनतेचा या ठिकाणी प्रचंड आशीर्वाद मिळाला आहे आणि मोठ्या जनसंख्येने या ठिकाणी साधारणतः 10,000 जवळपास आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी फॉर्म भरताना आलेले आहेत. निश्चितच जास्तीत जास्त या ठिकाणी आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आहे, सामान्य माणूस म्हणून या ठिकाणी सामान्य जनतेचा सपोर्ट आहे आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी आम्ही निवडून येऊ, त्यात काही शंका नाही. राजकुमार बडोलेजी या भागासाठी नवीन नाही, या भागामध्ये अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे. मागच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 700 मतांनी त्यांचा पराभव झाला होता, त्यावेळीच आम्ही वेगळे होतो, आज आम्ही दोन्ही एकत्र आहो आणि नक्कीच आमच्या दोघांच्या त्या काळातल्या BJP आणि आमची मतं जर आज धरली तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते कामाला लागलेले आहेत. या भागामधून राजकुमार बडोलेजींचा विजय निश्चित आम्हाला दिसत आहे. तर या नामांकन रॅलीत हजारोच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावत या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.